फ्रेंड्स वेलकम बैक टू अवर चैनल वेल्थी लाइफ वेल्थी लाइफ इन वीडियो नम्म फ्यूचर ग्रूप स्टॉक हाइक रीसन नाम पिशोधिक 27 ऑगस्ट 2020 ट्रेडिंग सेशन पिशोधिक फ्यूचर ग्रूप स्टॉक फ्यूचर कंस्यूम 5% हाइक अपर सर्क्यूट कहिजु फ्यूचर एंटरप्राइज़ नोक अर अपर सर्क्यूट फ्यूचर रीटेल नोक फ्यूचर रीटेल और हाई मोमेंटतोड़ कूड़ी फ्यूचर रीटेल ट्रेड इंटे न्यूसल्वे वरा नमुक नमुक फ्यूचर ग्रूप मिले ऐलिए नेगटीव रिमार आ कंपनी हेवी डेप्ट ई हेवी डेप्ट कारण फ्यूचर ग्रूप रिलयनस तमिल अक्विशन डील वैक ई ठीक 27 ऑगस्ट 2020 मोर्णिंग ट्रेडिंग सेशन न्यूस वह न्यूस फ्यूचर ग्रूप साटर्डे अोर्ड मीटिंग विबौट द ओपर्चूनिटी ऑफ रईसी फंड अब फंड रईसे डिस्कस फ्यूचर ग्रूप साटर्डे अोर्ड मीटिंग मॉर्निंग सेशन फ्यूचर ग्रूप सेबी की अब बोर्ड मीटिंग संबंधी लेटर नल्गी स्टॉक पेरफोमें नोक फ्यूचर ग्रूप स्टॉक फ्यूचर रीटेल 7% हाइक मार्केट क्लोज आयो अब 10% हाइक मारी फ्यूचर लाइफ स्टाइल फैशन ऐसे 5% हाइक फ्यूचर कंस्यूमर लिमिटेड फ्यूचर सप्लाई चेन सॉल्यूशन ऐसे 2% हाइकुमानु नमुक्क काणान कहिंजु फ्यूचर ग्रूप सेबिक्क कोडुत्तिरिक्कुन्न लेटरिल परयुन्नत साटर्डे नडक्कुन्न बोर्ड ऑफ मीटिंगिल कंपनियुडे डायरेक्टर्स कंपनियुडे फंड रेसिंग मेथडिने इवालुवेट चेय्युम एन्नाण परंजिरिक्कुन्नत अतायत् कंपनी नोण कणवेटब डेबिट सेक्यूरीटी इश्यू चयियान कंपनी फंड रेस इतर लोंग टेम क्यापिटल रेसिंग मेथडाण ई न्यूस फ्यूचर ग्रूप फ्यूचर ग्रूपि असोसिय पेरी लिस्टड आई स्टोक और पॉजिटिव मोमेंट कम रिलयनस फ्यूचर ग्रूप तमिल अक्विशन निकल फ्यूचर ग्रूपि मिले हेवी डेप्ट संबंध तीरमान फाइनल आवाद अद इंने न्यूस वो फ्यूचर ग्रूपि मिले डेप्ट सोलव आ रिलयनस डील संभव प्रोबिलिटी कूड़ी ईवसर फ्यूचर ग्रूप संबंधी पुरतुवर मार्ता फ्यूचर ग्रूपि पेरी लिस्टड मूं कंपन फ्यूचर लाइफ स्टाइल फ्यूचर सप्लाई चेन एंड फ्यूचर रीटेल ई मूं कंपन मेर्ज कंपनी आवे फ्यूचर एंटरप्राइज़ कूड़े मेर्ज कंपनी आवे ई कंपनी 50% शेयर रिलयंस मेड़ी ई डील ऐसम 8500 कोटी रूपये डील ई डील रिलयनस ग्लोबल पार्टनर आमसोणि सैडिल नो ऑब्जेक्शन लभचुनकूड़िया ई वार्त और स्थिरीकरण नम्बर शनिया बोर्ड मीटिंग लिखा इन नम्बर द एंटायर फ्यूचर एंटरप्राइज फ्यूचर ग्रूपि मूं कंपन फ्यूचर रीटेल फ्यूचर कंस्यूमर एंड फ्यूचर सप्लाई चेन ई मूं कंपन रोलम बिजनेस वेटेज नोक फ्यूचर रीटेल बिग बसार ईसी डे फुड हाल रीटेल सेक्टर हैंडल इन फ्यूचर कंस्यूमर रोल नोक फ्यूचर कंस्यूमर फुड बिजनेस अदोपमें इत फ्यूचर रीटेल बिजनेस लिंक इन फ्यूचर सप्लाई चेन सॉल्यूशन नोक इत फ्यूचर ग्रूपन अदोपमें आउटसाइड सप्लाई चेन सॉल्यूशन प्रोवाइड ई कंपनी रोल इन ई न्यूसल्वे मार्केट रेस्पॉन्स मनसा इन फ्यूचर रीटेल स्टॉक डेलिवरी फ्यूचर रीटेल स्टॉक डेलिवरी नोक 36.97% इन स्टॉक डेलिवरी अदायद स्टॉक डेलिवरी इन फ्यूचर रीटेल काूस वह पक्षे मिस्की फैक्टर चोदा शनिया बोर्ड मीटिंग नौटकम वन इत स्टोक हाइक ने नेगटीव बाधी अब फ्यूचर रीटेल स्टोक और फॉल का कहूँ इन फ्यूचर रीटेल स्टोक रीटेलर इन्वेस्टर्स बाइंग एंड ऑपर्चुनिटीज नोक फ्यूचर रीटेलर स्टोक ऑलरेडी होल्ड नूर रूप रेंजिल स्टोक एंट्री ई स्टोक प्रॉफिट बुकिंग पटिया समय अदायद स्टोक 20-25% रिटर्न कटिकाणु अब नमुक ई स्टोक प्रॉफिट बुकिंग इन फ्रेश पोसीशन ई स्टोक या सजस्ट कम अदर हेवी रिस्क ट्रेड
ശനിയാഴ്ച ബോർഡ് മീറ്റിംഗിനെ ഡിപ്പെൻഡ് ചെയ്തിരിക്കും ഈ സ്റ്റോക്കിന്റെ ഫ്യൂച്ചർ. ബോർഡ് മീറ്റിംഗിൽ എന്തെങ്കിലും ഡിലേ നടക്കുകയോ അല്ലെങ്കിൽ ബോർഡ് മീറ്റിംഗ് നടക്കാതെ പോവുകയോ ചെയ്താൽ ഈ സ്റ്റോക്ക് വീണ്ടും അതിന്റെ ലോവർ സർക്യൂട്ട് ലോവർ റേഞ്ചിലേക്ക് എത്തും, അതായത് 115 110 ലെവലിൽ. ഇനി റിസ്കി ട്രേഡേഴ്സിന് ഒരു ഓപ്പർച്യൂണിറ്റി ട്രൈ ചെയ്ത് നോക്കണമെങ്കിൽ അവർ ഈ സ്റ്റോക്കിൽ അതിൻ്റെ സ്റ്റോപ്പ് ലോസ് സെറ്റ് ചെയ്യേണ്ടി വരും. സ്റ്റോപ്പ് ലോസ് ആയിട്ട് ഞാൻ ഈ സ്റ്റോക്കിൻ്റെ സ്റ്റോപ്പ് ലോസ് ആയിട്ട് കാണുന്നത് അതിൻ്റെ 50-day എക്സ്പോണൻഷ്യൽ മൂവിംഗ് ആവറേജ് ആയ 112 ലെവലാണ്. ഇനി സ്റ്റോക്കിൻ്റെ ഹിസ്റ്ററി നോക്കാം. സ്റ്റോക്കിൻ്റെ ഹിസ്റ്ററി നോക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മൾക്കറിയാം 500 രൂപ വാലുവേഷനുള്ള സ്റ്റോക്കായിരുന്നു ഈ സ്റ്റോക്ക് ഒരു സമയത്ത്. അതിനുശേഷം ഫ്യൂച്ചർ റീറ്റെയിലിൻ്റെ മുകളിലുള്ള ഡെപ്റ്റിനെ സംബന്ധിച്ചുള്ള ന്യൂസ് പുറത്തു വന്നതിന് ശേഷം സ്റ്റോക്കിൻ്റെ പ്രൈസ് 500-ൽ നിന്നും ഫോളായി ഏകദേശം 100 രൂപ റേഞ്ചിലേക്ക് എത്തി. ഇത് വളരെ കാലം 125 രൂപ 130 രൂപ റേഞ്ചിലാണ് ട്രേഡ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഈ സ്റ്റോക്കിൽ ഇനി ഒരു മൊമെന്റം ഉണ്ടാവണമെങ്കിൽ അതിലൊരു പോസിറ്റീവ് ഔട്ട്കം ശനിയാഴ്ചത്തെ മീറ്റിംഗിൽ വരണം. അതിനുശേഷം ആമസോണും റിലയൻസും ഈ സ്റ്റോക്കിലേക്ക് ഈ സ്റ്റോക്കിൻ്റെ 50% സ്റ്റോക്ക് ഗെയിൻ ചെയ്തതിന് ശേഷം ഈ സ്റ്റോക്കിൽ നമ്മൾക്ക് നല്ലൊരു റിട്ടേൺ പ്രതീക്ഷിക്കാം. വീഡിയോ എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമായി എന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. താങ്ക് യു.